पडतो स्कूटर थांब. सगळ्यांना का मारतो? किती लपणार होतास, शेवटी भेटलास ना. बरं झालं सृष्टी मेघासोबत न पळता दुसरीकडे पळाली, वाचली ती.
सृष्टी वाचली हा गैरसमज माझा तेव्हा दूर झाला जेव्हा तिची बॉडी मिळाली. माझी उदास वाणी डोळे शेषवातील निरागस आनंदाचे अज्ञात क्षण शोधायला लागत, पण ते हरपले मात्र श्रेयासारखे आता सापडत नाही. खूप त्रास होत आहे ना? मला पण होतोय ग. After all, you are my girlfriend. मग माझ्या भावाला किती त्रास झाला असेल? अग माझे सोने, जेवढा शारीरिक त्रास होतो ना त्याच्या दुप्पट मानसिक त्रास होतो ग. कसं कळालं नाही तुला? कॉलेजला ऍडमिशन घेणं, तुझ्याशीच मैत्री करणं, तुझ्या ग्रुपशी जुळणं आणि मग तुझ्याकडून माहिती काढणं आणि तू त्यावर पटापट पटापट बोलणं, हा सगळा माझाच प्लॅन होता. नेहमी तुझंच नाव घ्यायचं ग, तू लाईक करायचं ग तू तुला. आई शपथ, तू आहेच लाईक करण्यासाठी. मी पण पडलो ना तुझ्या प्रेमात, तरी तुला मरावंच लागलं. आठवतो का तो दिवस ज्या दिवशी सचिन मारेकरची रॅगिंग केली होती? तुम्ही आत्महत्या केली का त्याने? तुझ्यावर फार विश्वास होता त्याला, नेहमी तुझ्याच गोष्टी करायचा तो. जाताना एकच बोलला, तू पण त्यात होती. श्रुती, तू सुद्धा नव्हतं करायला पाहिजे का असं? पण मला एक कळालं आहे की त्याने त्या माणसाला का वाचलं, तर त्याने उत्तर दिलं यांच्यावर आरोप करत. तुमच्यामुळे एक निर्दोष मेला. मी नाही मारलं, तुम्ही मारलं. तुम्ही